चैनल मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा। त्यासाठी लागणारे साहित्य, 4 गाजर घेतलेले आहेत, 2 वाटी साखर, 2 ड्रायफ्रूट्स, तूप आणि वेलचीपूड। वेलचीपूड बारीक करून घेतलेले आहे। अशा प्रकारे हे हलवा बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। आता आपण एक कढई घेऊया। कढई मध्ये थोडस तूप घालून घ्यायचं। ते गरम झाल्यानंतर आपण जे किसलेले गाजर आहेत ते त्यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं, भाजून घ्यायचं चांगलं। जसं भाजेल तसा त्याचा कलर चेंज होत जाणार आहे, थोडस लालसल कलर येणार आहे त्याला। आपण जसं भाजू तसं त्याला पाणी सुटणार आहे। पूर्ण पाणी आहे ना ते सुकू द्यायचं आणि नंतरच मग त्यामध्ये आपण बाकीच्या वस्तू टाकायच्या आहेत। आता आपण यामध्ये साखर टाकून घेऊ। हे पूर्णपणे चांगलं मिक्स करून घ्यायचं। साखर टाकल्यामुळे याला पाणी सुटलेलं आहे, ते पाणी पूर्णपणे सुकून गेलं पाहिजे। गॅस फास्ट करून ठेवायची आहे। त्याच्यावरती झाकण घालून घ्यायचंय। पाच मिनिटं झाकण घालून घ्यायचं, 5 ते 6 मिनिटांनी खोलून बघायचं। बघा पाणी पूर्ण सुकून जायला लागलेलं आहे त्यामध्ये। आता एकत्र मिक्स करून घ्यायचं हे। आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत ना ती घालून घेणार आहोत। आपण ड्रायफ्रूट्स मध्ये काही घेऊ शकतो, काजू बदाम वगैरे। आणि त्यानंतर आपण वेलची पूड ऍड करणार आहोत आणि ते पूर्णपणे मिश्रण एकत्र करणार आहोत। जस जसं गरम होईल तस तसे त्याचा कलर पण चेंज होत चाललेला आहे आणि पाणी पण त्यामध्ये सुकत गेलेलं आहे। त्याच्यामध्ये वेलची पूड वगैरे घातल्यानंतर त्याचा स्मेल ही खूप छान येत आहे। बघा किती सुंदर झालेला आहे, कलर पण किती छान आलेला आहे। आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे। तुम्ही पण ट्राय करा। अतिशय सोप्या पद्धतीने आणि सुंदर आणि लवकर बनणारा आहे, हेल्दी फूड आहे। तुम्ही पण करून बघा, तुम्हाला आवडेल। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।